नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. आणि मित्रांनो, यावेळेला हे दोन्हीही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्रित वितरित केले जाणार आहेत. पण ते नक्की कधी वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता कधी येणार आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासोबत वितरित केला जाणार आहे का, याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता दिनांक 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता आत्ताच काही दिवसापूर्वी परळी येथून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या दोन्हीही योजनांचे हप्ते एकसोबत वितरित केले जातील अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती. पण मित्रांनो, बऱ्याच वेळा असं झालेलं नाही, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आलेला नाही आणि 4था हप्ता देखील वितरित करण्यात आलेला नाही. मध्ये दुसरा आणि तिसरा हप्ता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार होती त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15व्या हप्त्यासोबत वितरित करण्यात आलेला होता. या दोन्ही योजनांचे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकाच दिवशी वितरित करण्यात आलेले होते. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता हा अगदी वेळेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जातो. वार्षिक 3 टप्प्यामध्ये 2000 रुपये असे 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अगदी वेळेवरती वितरित केल्या जातात. 4 महिन्याच्या टप्प्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मित्रांनो, 2024 या वर्षाचे एकूण 2 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत आणि 2024चा एक हप्ता आता बाकी राहिलेला आहे. तो सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे. पण मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याच योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली असून सुद्धा राज्य सरकारच्या काही छोट्या मोठ्या अडचणींमुळे वेळेवरती या योजनेचा हप्ता आतापर्यंत कधीही वितरित करण्यात आला नाही. मात्र या पुढील हप्त्याचं वितरण वेळेवर होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे. आता पहा मित्रांनो, नक्की किती तारखेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता वितरित होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता वितरित होणार आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांना मिळालेला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना अगदी नियमानुसार अगदी टायमावर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करते. म्हणजेच 18 जून ते 18 ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे पैसे एकूण 2000 रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. मात्र याची फिक्स तारीख आतापर्यंत घोषित करण्यात आलेली नाही. ज्यावेळेस फिक्स तारीख घोषित करण्यात येईल त्यावेळेस आपला व्हिडिओ नक्कीच येईल. पण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता वितरित होणार आहे आणि त्याच हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा 5वा हप्ता वितरित होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होऊन जास्त दिवस झालेले नाहीत, लगेच पुढचा हप्ता सुद्धा कसा वितरित होईल? तर मित्रांनो, त्याचं सुद्धा एक मोठं कारण आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच वितरित केला जाणार आहे. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन्ही हप्ते एकाच दिवशी एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची शेतकऱ्यांना खुश करणारी महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.